या लोकसभा मतदारसंघावर मी मनापासून प्रेम केलं. हे प्रेम एकतर्फी होतं की काय असं निकाल पाहिल्यानंतर वाटू लागलं. विजयी उमेदवारांचं मताधिक्य पाहून मला विश्वास बसत नाही, एवढी मोठी तफावत राहील असं वाटलं नव्हतं. नेमकी पराभवाची कारण काय त्याचा अभ्यास सुरू असल्याचं माजी खासदार इम्तियाज जलील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. निवडणुकीच्या प्रचारात मी वारंवार सांगत होतो की माझ्यापेक्षा कोणी चांगला उमेदवार असेल तर मतदारांनी त्यांची निवड करावी. संदीपान भुमरे यांची निवड मतदारांनी काम पाहून केली की जातीय निकषावर याचा अभ्यास सुरू आहे. जिल्ह्यात त्यांना विकास काम करण्यासाठी मोठी संधी आहे. निवडणूक झाल्यानंतर कोणी काय कामं केली कोणी केले नाही याच्या अधिक खोलात जाण्यात अर्थ नाही. मला नेमकी कुठे मत कमी मिळाली, भुमरे आणि खैरे यांना कुठून किती मते मिळाली याचा अभ्यास सध्या मी करतो आहे असं देखील इम्तियाज जलील यावेळी म्हणाले. ब्युरो रिपोर्ट, AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर.